नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहोत कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये गहू येणारा कोणता आणि त्याची व्हरायटी कोणती। काही वेळेस काही भागामध्ये काय होतं की पाऊस कमी पडलेला असतो, त्यामुळे विहिरीला पण पाणी जास्त आलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला कमी पाण्यामध्ये आणि कमी कालावधी येणाऱ्या गहू लागवड करायची असते। त्यासाठी आपण गव्हाची व्हरायटी कोणती निवडावी, कोणतं गहू आपण पेरावा, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, एको गहू मी सांगतोय, ते गहू आपल्याला एकरी 40 किलो पेरायचा आहे, त्यासोबतच खत 40 किलो पेरायचे आहे। गहू निघण्याचा कालावधी असणार 3 ते 3.5 महिन्यामध्ये आपला गहू सोंगायला येतो, कमी वेळेमध्ये येतो। बाकी गव्हाचं जो टाईम असतो तो 4 ते 4.5 महिन्यापर्यंत येतो। जी आपण व्हरायटी सांगतोय ती अजित 102। हा गहू जो असतो तो एकरी बागायती क्षेत्र असेल, बागायतीच म्हणजे जी काळी जमीन असेल त्या क्षेत्रामध्ये एकरी आपल्याला 25 क्विंटलपर्यंत गहू होतो। आणि कोरडवाहू म्हणजे मुरूम असलेली किंवा खडे असलेली जमीन असते, त्यामध्ये 15 ते 18 क्विंटलपर्यंत गहू होतो। हा गहू पेरल्याने पाण्याची बचत होते आणि कमी वेळेमध्ये गहू ओढून येतो। काही कालांतराने आपल्याला शेवटचे 1 किंवा 2 पाणी नसले तरी गहू ओढून फास्ट येतो। तर शेतकरी मित्रांनो, ही होती व्हरायटी अजित 102, ही कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये येणारी, म्हणजेच कालांतराने काय होतं, कमी वेळेमध्ये आल्यावरती पाणी पण कमीच लागतं। फेब्रुवारीपर्यंत तशी थंडी असते, त्यामुळे आपण डिसेंबरपर्यंत गहू जरी पेरला तरी थंडीमुळे आपल्याला कमी पाणी भरावं लागतं, त्यामुळे पाण्याची बचत होते आणि गव्हाचं उत्पन्नसुद्धा भरमसाठ निघतं। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।